आज मी तुम्हाला मुलांच्या मुलींकडून असलेला एक्सपेक्टेशन सांगणार आहे. आता तुम्ही म्हणाल की मुलांच्या अपेक्षा. हो, मुलांच्याही अपेक्षा असतात. ते कधी सांगत नाही, पण त्यांच्याही अपेक्षा असतात. आणि कुठेतरी याच मुलांच्या अपेक्षा मुलींनी समजून न घेतल्यामुळे रिलेशनशिपमध्ये मिसअंडरस्टँडिंग्स होतात आणि यामुळे रिलेशनशिप जास्त वेळ टिकत नाही. चला तर मग बघूया त्या कोणत्या अपेक्षा आहेत. नंबर वन, रिस्पेक्ट. बघा, लहानपणापासूनच मुलांना शिकवलं जातं की मुलींची, महिलांची रिस्पेक्ट करा, त्यांची किंमत करा, आणि म्हणून मुलं तसं करतात सुद्धा. पण मुलींना असं सांगितलं जात नाही. का? मुलांना रिस्पेक्टची गरज नाही आहे. आपणसुद्धा त्यांची किंमत करावी, हा त्यांचा हक्क नाही आहे. आणि म्हणूनच ना बऱ्याचशा मुलींच्या डोक्यात हे भरलेलं असतं की मुलांचं काय, मुलांची किंमत केली काय आणि नाही काय, काय फरक पडून जाईल. बघा, बऱ्याचशा मुलांच्या याच कंप्लेंट असतात की माझी पार्टनर माझी रिस्पेक्टच करत नाही, आणि याच कारणामुळे बरेचसे रिलेशनशिप तुटतात. बऱ्याचशा मुलांची अशी कंप्लेंट असते की माझी पार्टनर माझी रिस्पेक्टच करत नाही, मी तिच्यासाठी जेही काही करतो ती त्याला किंमतच देत नाही, मग काय फायदा अशा रिलेशनशिपचा. म्हणून मुलींनो, समजून घ्या, तुमचा पार्टनर रिस्पेक्ट डिझर्व करतो, त्याला रिस्पेक्ट द्या, त्याची रिस्पेक्ट करा, त्याची किंमत करा, तेव्हाच तुमचं रिलेशनशिप लाँग टर्मपर्यंत टिकू शकतं. मुलांची दुसरी अपेक्षा. मुलांनाही वाटतं की त्यांची कुणीतरी काळजी घ्यावी, त्यांच्यासाठीही कुणीतरी एफर्ट्स घ्यावे, त्यांनाही कुणीतरी पॅम्पर करावं, त्यांना खुश करण्यासाठी काही गोष्टी कराव्या. ते कधी सांगत नाही, पण त्यांनासुद्धा हे वाटतं. मुलांनाही वाटतं की कधीकधी त्यांना लहान समजून आपण त्यांच्याशी तसं वागावं, त्यांचे लाड करावे, त्यांच्या काही गोष्टी ऐकाव्या. बघा, मुलांना आपल्याकडून जास्त काही हवं नसतं, या छोट्या छोट्या गोष्टींनीसुद्धा ते खूप जास्त खुश होऊन जातात. म्हणून ते तर आपल्यासाठी नेहमीच करतात, पण आता तुमचंसुद्धा कर्तव्य आहे की तुम्ही त्यांना समजून घ्या, त्यांच्या काही गोष्टी ऐका. तुमचा पार्टनर ज्या गोष्टीने खुश होत असेल ती गोष्ट त्याच्यासाठी करा. आणि लक्षात ठेवा, मुलं हे कधी सांगत नाही, ते आपल्याला समजून घ्यावं लागतं. तिसरी अपेक्षा, त्यांच्या पास्टला धरून ठेवू नका. बघा, प्रत्येकाचा काहीतरी पास्ट असतो, तुमचाही असेल, पण का तुम्हीच दरवेळेस त्याचा पास्ट धरून ठेवता, त्याच त्याच गोष्टी त्याला आठवण करून देता, त्याला प्रश्न विचारता, त्याला त्रास होईल असं वागता. बऱ्याचदा ना काही मुली पास्टच्या एखाद्या एकच टॉपिकवरून त्या मुलाशी भांडण करत असतात, सतत भांडत असतात. बघा, तो मुलगा आता तुमच्यासोबत आहे, तो तिथून पूर्णपणे निघून गेलाय, मग कशासाठी आता त्याला ते सगळं आठवण करून देताय. बघा, माहिती आहे की तुम्ही खूप पजेसिव्ह असता, त्यामुळे त्याचा पास्टवरून तुम्ही पुन्हा पुन्हा त्याच्याशी भांडण करता, ज्यामुळे तुम्हालाच त्रास होत असतो. मग ठीक आहे ना, त्याच्याशी भांडून घ्या, एक दिवस, दोन दिवस, तीन दिवस, 15 दिवस भांडून घ्या. एकदाचं पूर्ण भांडून ते बंद करा, तुम्ही आयुष्यभर तेच पकडून ठेवणार आहात का? यामुळे ना तुम्ही खुश राहू शकता, ना तुमचा पार्टनर. बऱ्याचदा ना काही मुली भूतकाळात तो माझ्याशी कसं वागलाय हे सुद्धा धरून ठेवतात, आणि मग आत्तासुद्धा त्याला त्याच्यावरून टोमणे मारत असतात. तू तेव्हा कसं केलं होतं, तू माझ्याशी कसं वागला होतास, हे सगळं मजाक म्हणून ठीक आहे, पण त्या व्यक्तीने तुमची त्याविषयी 1000 माफी मागितलेली असते. मग करा ना त्याला माफ, निघा त्यातून बाहेर. म्हणून सोडून द्या, त्याचा पास धरून ठेवू नका, कारण तुम्ही त्याच्याशी जे काही भांडण करता बोलताना याच्यामुळे त्यालासुद्धा त्रास होतो, तो सुद्धा खूप विचार करतो, तो कधी दाखवत नाही. म्हणून सोडून द्या ते. पुढची अपेक्षा. बघा, बऱ्याच मुलींना ना त्यांच्या पार्टनरच्या मित्रांसोबत खूप प्रॉब्लेम असतो, ते त्यांचे मित्र कमी करण्यामागे लागलेले असतात. आणि स्पेशली जेव्हा फिमेल फ्रेंड असते ना, तेव्हा मुलींना जास्त प्रॉब्लेम असतो. पण जर ती फ्रेंडशिप खरोखर प्युअर असेल, ती काही कामानिमित्त असेल, कॉलेजमधली काही फ्रेंड्स असतील, तर समजून घ्या ना. का? तुमचे मेल फ्रेंड्स नाही आहेत. हो, माहिती आहे की ती फिमेल फ्रेंड असल्यामुळे तुम्हाला जेलसी होते, इन्सिक्युरिटी होते, पण विश्वास नावाची पण काहीतरी गोष्ट असते ना. तुमच्या पार्टनरवर विश्वास ठेवा. आता बघूया मेल फ्रेंड्सबद्दल. फिमेल फ्रेंड्स तर ठीक आहे, पण काही मुलींना मेल फ्रेंड्ससोबतसुद्धा प्रॉब्लेम असतो. तू याच्यासोबत का गेलास, तू त्याच्यासोबतच का फिरतोस, तू तुझ्या मित्रांना खूप वेळ देतो, मला तर वेळच देत नाही. पण समजून घ्या, प्रत्येकाच्या आयुष्यात फ्रेंडशिप ही खूप गरजेची असते, महत्त्वाची असते. आणि लक्षात ठेवा, ती फ्रेंडशिप काही आताची नाही आहे, ती कदाचित तुम्ही येण्या अगोदर असेल, तुम्ही असतानाही आहे, आणि तुम्ही नसाल तेव्हासुद्धा असेल. आणि विश्वास ठेवा, जर तुम्ही मुलांची ही अपेक्षा समजून घेतली ना, तर ते तुम्हाला त्यांच्या फ्रेंडशिपपेक्षाही जास्त महत्त्व देतील. पुढची अपेक्षा. बघा, जर तुमचा पार्टनर बिझी आहे ना, तर तो तुम्हाला कमी अटेन्शन देतोय किंवा तो तुम्हाला कमी महत्त्व देतोय असा त्याचा अजिबात अर्थ नाही आहे. बघा, तो ज्या कामासाठी बिझी आहे, ते काम जे तो करतोय ते कुणासाठी करतोय? कुठेतरी तुमच्याचसाठी करतोय, तुमच्या फ्युचरसाठी करतोय, त्याच्या फॅमिलीसाठी करतोय. म्हणून तो बिझी असेल काही कामात, करिअरमध्ये, तर त्याला समजून घ्या. कारण उद्या जाऊन तो जर सगळं सोडून फक्त तुम्हाला अटेन्शन द्यायला लागला ना, तर तुम्हीच त्याला सांगणार की अरे जा, काहीतरी कामं कर, अभ्यास कर, जॉब कर,
आणि जर तुमचा पार्टनर खूप बिझी राहत असेल ना, तर उलट स्वतःला लकी समजा, कारण तुम्ही एका रिस्पॉन्सिबल पार्टनरसोबत राहत आहात. शेवटची अपेक्षा, जी प्रत्येक रिलेशनशिपमध्ये खूप महत्त्वाची आहे, लॉयल्टी. बघा, तुमच्या पार्टनरसोबत नेहमी लॉयल राहा. तुम्हाला नाही माहीत तो त्याच्या आयुष्यातली प्रत्येक गोष्ट ही तुमच्यासाठी करत असतो, म्हणून तुमचीसुद्धा रिस्पॉन्सिबिलिटी आहे त्याच्याशी प्रामाणिक राहण्याची. म्हणून कधीही तुमच्या पार्टनरला धोका देऊ नका, त्याला फसवू नका, कधीच कोणतीही अशी गोष्ट करू नका ज्याच्याने त्याला हर्ट होईल. लक्षात ठेवा, बाकी सगळ्या अपेक्षा सोडा, ही एक अपेक्षा खूप जास्त महत्त्वाची असते, आपल्या पार्टनरसोबत लॉयल राहणं, की माझ्या आयुष्यात फक्त तूच आहेस. म्हणून तुमच्या पार्टनरशी नेहमी लॉयल राहा. आणि माझं असं म्हणणं नाही आहे की या अपेक्षा मुलींना माहितीच नसतात, बऱ्याच मुलींना माहिती असतात आणि त्या पूर्णसुद्धा करतात. माझा हा व्हिडिओ त्याच मुलींसाठी होता ज्या मुली त्यांच्या पार्टनरला समजून घेत नाही, ज्यांना माहितीच नाही आहे की त्यांच्या पार्टनरच्याही काहीतरी अपेक्षा असू शकतात. बरं, व्हिडिओ कसा वाटला आणि अजून अशा कोणत्या अपेक्षा आहेत ज्या मुलांच्या असतात, कमेंट करून नक्की सांगा.